आजच्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष संजयजी केनेकर, भारतीय जनता पार्टीचे नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य किशोरजी दनायक, भारतीय जनता पार्टी जिल्ह्याचे उपाध्यक्ष संजयजी खांबायते, तसेच आमचे संघटन सरचिटणीस श्री राजेशजी मेहता, अनुसूचित जाती मोर्चाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस श्री जालिंदरजी शेंडगे, राम बुधवंत आणि उपस्थित सर्व पदाधिकारी आणि कार्यकर पत्रकार मित्रांनो, मी 7 जुलैला केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्याच दिवशी संध्याकाळी खातेवाटप झाल्यानंतर माझ्याकडे अर्थ खातं देण्यात आलं. सर्वप्रथम या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत म्हणून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचे मी आभार व्यक्त करतो. माझ्यावर मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि ही जबाबदारी मी रात्रंदिवस कष्ट करून यशस्वीरित्या पार पाडणार. मंत्री झाल्यानंतर 15 ऑगस्टपर्यंत आम्ही मुंबईतच होतो, दिल्लीतच होतो. सेशन पूर्ण झालं आणि सेशन पूर्ण झाल्यानंतर 15 ऑगस्टचा झेंडावंदन माननीय मोदी साहेबांच्या हस्ते लाल किल्ल्यावर झालं. ते कार्यक्रम करून आम्ही आपापल्या मतदारसंघात आपापल्या भागात गेलो. पक्षाने आदेश दिल्याप्रमाणे आम्ही जन आशीर्वाद यात्रा काढली. ती साधारण 7 दिवस चालली आणि 7 दिवस चालल्यानंतर आम्ही आपापल्या प्रत्येक मंत्री आपापल्या डिपार्टमेंटच्या कामाला लागलेल्या. एकंदरीत अर्थ खात्यामध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण अर्थ खात्याचा कारभार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावा, या देशातील गोरगरिबांच्यासाठी काही योजना माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी काढलेल्या आहेत अर्थ खात्यामध्ये. त्यामध्ये प्रामुख्यानं नंबर 1ची जर योजना असेल तर प्रधानमंत्री जनधन योजना. प्रधानमंत्री जनधन योजना यामध्ये प्रत्येक नागरिकाचा अकाउंट बँकेमध्ये असावा अशी कल्पना काढून त्यावेळेस ही साधारण 2016-17 ही योजना सुरू केली आणि आज मला या देशाचा अर्थराज्यमंत्री म्हणून सांगायला आनंद वाटतो आहे. 41 कोटी 70 लाख पर्यंत अकाउंट या बँकेमध्ये आहेत जनतेची, सर्वसामान्य जनतेची. आम्ही याचं कॅल्क्युलेशन, मी केंद्रीय मंत्री झाल्यानंतर याचं कॅल्क्युलेशन केलं की या देशामध्ये अडल्ट किती आहे. साधारण 87 कोटी जनता ही अडल्ट आहे, म्हणजे 18 वर्षाच्या वरली. म्हणून बहुतेक लोकांचे अकाउंट जनधन योजनेअंतर्गत निघालेले आहेत किंवा सेविंग अकाउंट असतील. या देशामध्ये एकंदरीत अकाउंट थोडंसं या आपली या ना तुम्ही राजकीय प्रेस नाही परवाच्यासाठी प्रेस. थोरात साहेब हे बँक ऑफ महाराष्ट्राचे रिजनल मॅनेजर आहेत. मी तुम्हाला नंतर त्या विषयावर येतो. तर आपण ही योजना जनधन योजना प्रभावीपणे कशी राबवावी, नंबर 1. प्रधानमंत्री मुद्रा योजना माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ही सुरू केलेली योजना आहे. मुद्रा योजनेमध्ये कुठल्याही प्रकारचं कोलॅटरल न घेता या देशातील नव उद्योजकासाठी 50,000 पासून ते 10 लाखापर्यंत कर्ज दिलं जातं, ही दुसरी योजना आहे. तिसरी योजना प्रधानमंत्री सुरक्षा योजना, म्हणजे 12 रुपयाचं, पण त्याच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही कारण परवाच्या मीटिंगमध्ये जे आहे तेवढंच मी बोलणार आहे. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे डिजिटल ट्रान्सफर,
म्हणजे आपण एकदम एका अकाउंटहून दुसऱ्या अकाउंटला जर पैसे पाठवले तर ते डिजिटल ट्रान्सफर कसं करता येईल, या तीन विषयाला घेऊन आणि चौथा विषय शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या बँकेतून दिलेल्या कर्ज योजना, ह्या चार विषय घेऊन मी नॅशनल लेवलला एक बैठक ऑर्गनाईज करायचं ठरवलं होतं. आत्तापर्यंत या बैठका दिल्ली, मुंबई, कलकत्ता अशा मेट्रोपॉलिटन शहरामध्ये झाल्या, पण मी संभाजीनगरचा असल्यामुळे ग्रामीण भागाची जाण मला आहे. जन आशीर्वाद यात्रेमध्ये मी बरीचशी जनतेची निवेदनं मला प्राप्त झाली, म्हणून एक देशाचा राज्यमंत्री म्हणून निर्णय घेतला की ही बैठक संभाजीनगरला घ्यायची. या बैठकीमध्ये अपेक्षित ही शासकीय बैठक आहे, हा राजकीय कार्यक्रम नाही. या बैठकीमध्ये अपेक्षित जर कोणी म्हणत असाल तर देशातील सरकारी बँकेचे, नॅशनलाइज बँकेचे चेअरमन आणि नॅशनलाइज बँकेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर यांना आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्याशी चर्चा करून त्याच्यासाठी एक्सपर्ट म्हणून आम्ही फायनान्स सेक्रेटरी, देशाचे फायनान्स सेक्रेटरी आणि ॲडिशनल सेक्रेटरी, याचबरोबर नाबार्ड ही राष्ट्रीयकृत शेत ॲग्रिकल्चर ब्रँच आहे, त्याचे चेअरमन, नाबार्डचे चेअरमन, सर्व राष्ट्रीयकृत बँकेचे चेअरमन आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर यांना इथं बोलवलं आहे. त्याची मीटिंग आम्ही ताज हॉटेलमध्ये 16 तारखेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही घेणार आहोत. त्याचबरोबर संभाजीनगरच्या या DMIC एरियात उद्योग यावे आणि संभाजीनगर शहर काय आहे हे चेअरमनला माहीत व्हावं, चेअरमन आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरला माहीत व्हावं म्हणून आम्ही MIDC चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स यांनाही बोलवून DMIC दिल्ली मुंबई जे आपल्याकडे तयार झालं आहे त्यामध्ये केंद्र सरकारने 3,000 कोटी रुपये दिलेत, इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं आहे, तिथं उद्योग काही आले पण आणखी उद्योग आले पाहिजे म्हणून त्याचं प्रेझेंटेशनसुद्धा DMIC आम्ही करणार आहोत. आता विषय असा आहे की मी तुम्हाला अगोदर सांगितलं, प्रधानमंत्री वेगवेगळ्या योजना जे काढलेल्या आहेत प्रधानमंत्र्यांच्या नावाने, म्हणजे मुद्रा योजना असेल, जनधन योजना असेल, डिजिटल ट्रान्सफर असेल, ह्याचं महत्त्व राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आहे, खाजगी बँका वेगळ्या आहेत. म्हणून खाजगी बँकांना आणि यांना आम्ही मुद्दाम एकत्रच आणलं नाही, कारण आम्ही जर केलं तर आमचं लक्ष म्हणजे ह्याच्या बैठकीचं लक्ष दुसरीकडे जाईल, म्हणून ती बैठक आपण वेगळी घेणार, ती बैठक दुसरी होईल. पण ह्याच्यामध्ये प्रधानमंत्रींच्या नावाने ज्या योजना आहेत आणि त्या गोरगरिबाच्या योजना आहेत. आता प्रधानमंत्र्यांचं तुम्हाला एक माहिती आहे की रस्त्यावरती काम करणारे साधे हॉकर्स, आता हॉकर्सची नोंद किती झाली या देशामध्ये आणि हॉकर्सला माननीय प्रधानमंत्र्यांच्या योजनेअंतर्गत 50,000 कोटी रुपये दिले होते, ते किती गेले ह्याच्यावर चर्चा होऊ शकते. आपल्या संभाजीनगर शहरामध्ये हॉकर्सची त्या अर्बन बॉडीजनी नोंद करून त्यांना द्यायचे होते पैसे, हे दिले का नाही ह्याच्यावर चर्चा होऊ शकते. मुद्रा लोन 3 लाख कोटीचं दिलं पाहिजे, हे 3 लाख कोटीपैकी किती झालं ह्याच्यावर चर्चा होऊ शकते. त्याच्या अडचणी काय होऊ शकते, त्याची सुलभता कशी करता येईल त्याच्यावर चर्चा होऊ शकते. जनधन योजना अकाउंट अजून आता विशेषतः सांगायचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 जिल्हे आहेत, तर जे ॲस्पिरियंट डिस्ट्रिक्ट्स आहेत तर त्याच्यामध्ये ह्या योजना प्रभावी, म्हणजे जिथं मागासलेले जिल्हे म्हणता येईल त्याच्यामध्ये ह्या योजना प्रभावीपणे कशा करता येईल, म्हणजे हा नॅशनलाइज इश्यू आहे. आपण नॅशनलाइज इश्यू संभाजीनगर शहरापासून सुरू करतो आहे. तुम्ही माझे सर्व सहकारी आहात, ही यू न्यूज तुमच्या माध्यमातून लोकल पेपरला तर येईलच माझी अपेक्षा आहे, पण नॅशनलाइज लिहून करून ह्याच्यासाठी कसं करावं एवढी माझी विनंती आहे. बाकी जास्त चर्चा न करता 1-to-1 आपण बोलू. राष्ट्रीय संचालक
अभिषेक चौधरी यांना आम्ही बोलवलेलं आहे. अभिषेक चौधरी हे राष्ट्रीय संचालक आहेत DMICचे दिल्लीचे अवसर. याचबरोबर डिजिटल ट्रान्सफर यामध्ये त्यातले तज्ज्ञ बँकेचे चेअरमन तर आहेतच पण नीती आयोग जो आपल्या देशाचं प्रमुख आहे नीती आयोगाचे एक्झिक्युटिव डायरेक्टर हे सुद्धा इथं चर्चेसाठी येणार आहेत. म्हणजे एकंदरीत जनधन योजना मुद्रा योजना डिजिटल ट्रान्सफर तिसरा विषय चौथा विषय शेतकऱ्याचं कर्ज शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याची सुलभ काय करावी आणि पाचवा विषय DMICमध्ये उद्योग कसे येतील ह्या विषयावरती दिवसभर 16 तारखेला आम्ही ताजमध्ये बैठक करणार आहोत आणि त्याच्यामध्ये पॅनल डिस्कशन सुद्धा आहे. विषयपत्रिका जाऊन मी आता ठरवणार आहे. आज मी दिल्लीला जातो आणि त्यानंतर पॅनल डिस्कशन होईल आणि शेवटी संभाजीनगर शहरातल्या काही उद्योजक असतील काही बँकर्स असतील काही बिझनेसमॅन असतील यांच्याबरोबर एक निवडक लोकांबरोबर त्यांची चर्चासत्र कसं घडून घेता येईल त्यांच्या अडचणी कसं त्याच्यासाठीसुद्धा मी प्रयत्न करणार आहे. एकंदरीत एवढ्या लेवलची राष्ट्रीय बैठक घेण्याची ही संभाजीनगरच्या इतिहासामधली पहिलीच वेळ आहे आणि ह्याच्यामधून जे काय ठरेल ते राष्ट्रीय लेवलचाच निर्णय असेल पण अर्थात हे फायनान्स मिनिस्टर माननीय निर्मला सीतारामन मॅडम यांच्याशी चर्चा करूनच आम्ही तो निर्णय काय असेल ते आम्ही जाहीर करू. तर एकंदरीत हा कार्यक्रम किंवा हाही बैठक घेण्याचं उद्दिष्ट मी तुम्हाला सांगितलं आहे. देशातला सर्वसामान्यापर्यंत बँकेच्या सोयी किंवा बँकेची उपलब्धता कशी व्हावी आता बँकेच्या अडचणी बऱ्याच आहेत. कुठल्या बँका कमी झाल्या कुठल्या मर्ज झाल्या बँका बँकेमध्ये कुठं कर्ज मिळत नाही बँकेमध्ये कुठं OTS आता तो विषय काही इथं मी बोलणार नाही पण एकंदरीत तो विषय त्या लेवलला आपला सोडत आहे पण राष्ट्रीय लेवलला काय निर्णय घेतले पाहिजे काय केलं पाहिजे आणि तिथं जनतेला त्याचा फायदा कसा झाला याच्यावर चर्चा करणार आहे. तर ह्या बँकेचं जे नॅशनलाइज बँकेचे त्याला चेअरमन म्हणता येईल का नाही मला माहीत नाही पण सध्या अध्यक्ष युनियन बँक ह्याला लीड करते. युनियन बँकेचे इंडियन बँक असोसिएशन आहे राष्ट्रीय बँकेचे इंडियन बँक असोसिएशन आहे त्याचे चेअरमन जे आहेत यावेळेसचे ते युनियन बँकेचे काय नाव त्यांचं नाव माहीत नाही युनियन बँकेचे चेअरमन ते इथे येणार आहेत. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राला लीड करणारी महाराष्ट्र बँकेचे चेअरमन त्यांचं नाव राजू तुमचे नाव बँक ऑफ महाराष्ट्राचे देशाचे चेअरमन राजूजी इथे येणार आहेत. सर्वात मोठी बँक ज्यांच्या इंटरनॅशनल बँक आहेत स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन ते इथे येणार आहेत. सर्व चेअरमन आहेत आणि त्यांच्याबरोबर आमची बैठक आहे आणि सर्व आपल्या इथं रिजनल बँक म्हणून बँक ऑफ महाराष्ट्राचे आपले थोरात साहेब आहेत इथं असतात ते सर्व बँकेचे हेड आहेत मराठवाड्याचे त्याचबरोबर त्यांचे GM पुण्याला बसतात. तर हे पुण्यावरून सगळं लक्ष देऊन हे सगळं दोघंजण ऑर्गनाईज करतात. औरंगाबादला फायदा असा आहे की औरंगाबादमध्ये DMIC जवळजवळ 8000 एकरवरती आहे. इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे आणि या भागामध्ये DMIC जर एखादा उद्योग आला आणि त्या उद्योजकाला जर लोन पाहिजे असेल तर बँकेच्या चेअरमननी बँकेच्या ED त्याला मंजुरी द्यावी आणि ताबडतोब इथं उद्योग सुरू करावा म्हणून आम्ही उद्योजकांनाही बोलवतो आहे. नंबर एक. नंबर दोन, त्याच्या अगोदर या बँकेच्या चेअरमनला औरंगाबादमध्ये किंवा संभाजीनगरमध्ये DMIC काय आहे हे त्यांना आम्ही नेऊन दाखवतो आहे तिथे आणि त्याचबरोबर त्यांचं एक तासाचं सेशन जे आहे तर त्याच्या त्या सेशनमध्ये आम्ही त्यांना समजून सांगतो आहे DMIC काय. राज्य सरकार आदेश देतं बँकेला लोन द्यावं आजही बँकेच्या
राजकीयामध्ये गेल्यानंतर शेतकऱ्याला अपमानित केल्यानंतर त्याला बाहेर काढून दिलं जातं. आपल्या प्रश्नांवर काही चर्चा होऊ शकते का? कारण सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे संचालक त्या ठिकाणी. मी सुरुवातीला सांगितलं 5 विषय, तर त्याच्यामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न जेवढे मला माहीत आहेत तेवढे माहीत आहेत, जेवढे निवेदन प्राप्त झाले त्याच्यावरती शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी नाबार्डचे चेअरमन, नाबार्ड ही शेतकऱ्यासाठीच आहे, नॅशनल ॲग्रिकल्चर बँक जिचं लॉन्ग फॉर्म, तर ते येत आहेत आणि त्याचबरोबर बँकेचे चेअरमन येत आहेत. जे प्रश्न असतील त्याच्यावर चर्चा होईल आणि शेतकऱ्याला सुलभतेनं कर्ज कसं मिळेल, पीक कर्ज. आता हे मी करणार आहे. आता मला एक प्रश्न समजला आहे की बँक सर्व बँकेचे ट्रान्सफर जनरली मार्च टू जूनमध्ये होतात, एक आता चर्चेमध्ये आलं, आणि त्याचवेळी शेतकऱ्यांना कर्ज पाहिजे होतं. तर मी त्यांना सजेस्ट करू शकतो, बाबा हे जे ट्रान्सफर आहेत तुम्ही, तर तुम्ही जानेवारी ते मार्चमध्ये करा, पहिले 3 महिने अगोदर करा बँकेच्या अधिकाऱ्याचे, आणि नंतर शेतकऱ्यांना क्रॉप लोन मिळायला पाहिजे. हे सजेशन व्हॅलिड सजेशन मला एकाने दिलं, ते सजेशनची चर्चा होऊ शकते, निर्णय होऊ शकतो, असे बरेच निर्णय घेतले जातील. याचा बँकेच्या फॅसिलिटीज अपलिफ्ट करणं नंबर एक, त्याचबरोबर सर्वसामान्यांना आणि विशेषतः उद्योजक असतील किंवा विशेषतः शेतकरी असतील त्यांना कर्ज उपलब्ध करणं, ह्या दोन गोष्टीवर आपण काम करणं. इंधनावरचा टॅक्स कमी करावा हा नाही करावा हा माझ्या विषयाचा प्रश्न नाही आहे, हा पेट्रोलियम कमिटीचा आहे. मी तुमची भावना नक्कीच पेट्रोलियम मिनिस्टर यांना सांगेन. ह्याच्याबद्दल मी माहिती घेऊन तुम्हाला कळवतो. चला धन्यवाद, सर्वांना विनंती आहे. आता आता विषय असा आहे की मी तुम्हाला अगोदर सांगितलं, प्रधानमंत्री वेगवेगळ्या योजना जे काढलेल्या आहेत प्रधानमंत्र्यांच्या नावाने, म्हणजे मुद्रा योजना असेल, जनधन योजना असेल, डिजिटल ट्रान्सफर असेल, ह्याचं महत्त्व राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आहे. खाजगी बँका वेगळ्या आहेत, म्हणून खाजगी बँकांना आणि ह्यांना आम्ही मुद्दाम एकत्रच आणलं नाही, कारण आम्ही जर केलं तर आमचं लक्ष म्हणजे ह्याच्या बैठकीचं लक्ष दुसरीकडे जाईल, म्हणून ती बैठक आपण वेगळी घेणार, ती बैठक दुसरी होईल. पण ह्याच्यामध्ये प्रधानमंत्रींच्या नावाने ज्या योजना आहेत आणि त्या गोरगरिबाच्या योजना आहेत. आता प्रधानमंत्र्यांचं तुम्हाला एक माहिती आहे की रस्त्यावरती काम करणारे साधे हॉकर्स. आता हॉकर्सची नोंद किती झाली या देशामध्ये, आणि हॉकर्सला माननीय प्रधानमंत्र्यांच्या योजनेअंतर्गत 50,000 कोटी रुपये दिले होते, ते किती गेले ह्याच्यावर चर्चा होऊ शकते. आपल्या संभाजीनगर शहरामध्ये हॉकर्सची त्या अर्बन बॉडीजनी नोंद करून त्यांना द्यायचे होते पैसे, हे दिले का नाही ह्याच्यावर चर्चा होऊ शकते. मुद्रा लोन 3 लाख कोटीचं दिलं पाहिजे, हे 3 लाख कोटीपैकी किती झालं ह्याच्यावर चर्चा होऊ शकते. त्याच्या अडचणी काय होऊ शकते, त्याची सुलभता कशी करता येईल त्याच्यावर चर्चा होऊ शकते. जनधन योजना अकाउंट अजून आता विशेषतः सांगायचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 जिल्हे आहेत, तर जे ॲस्पिरियंट डिस्ट्रिक्ट्स आहेत तर त्याच्यामध्ये ह्या योजना प्रभावी, म्हणजे जिथं मागासलेले जिल्हे म्हणता येईल आपण, त्याच्यामध्ये ह्या योजना प्रभावीपणे कशा करता येईल, म्हणजे हा नॅशनलाइज इश्यू आहे. आपण नॅशनलाइज इश्यू संभाजीनगर शहरापासून सुरू करतो आहे. तुम्ही माझे सर्व सहकारी आहात, ही यू न्यूज तुमच्या माध्यमातून लोकल पेपरला तर येईलच माझी अपेक्षा आहे, पण नॅशनलाइज लिहून करून ह्याच्यासाठी कसं करावं एवढी माझी विनंती आहे. बाकी जास्त चर्चा न करता इवन टू वन आपण बोलू. सांगितलं 16 सप्टेंबर को नॅशनलाइज बँक के चेयरमन्स यहाँ संभाजीनगर शहर में आने वाले हैं, उनके साथ एग्जीक्यूटिव डायरेक्टर भी आने वाले हैं, और प्रधानमंत्री के नाम से जो अलग अलग सुविधाएं 2016 से इस देश में चल रही है, जैसे कि जनधन योजना, मुद्रा योजना, डिजिटल ट्रांसफर्स, उन्हीं साथ हॉकर्स के लिए अलग अलग लोन की योजना, तो इसका इसी बारे में हम डिस्कस करने वाले हैं और
अलग अलग सुविधा गरीब लोगों को कैसी मिली, इसके ऊपर डिस्कशन करके उसमें कुछ निष्कर्ष निकलने वाले हैं और वो जनता के लिए ये मीटिंग समाजनगर शहर में होटल ताज में रखी है और मुझे पूरा भरोसा है कि इसके साथ समाजनगर शहर में बड़े बड़े उद्योग कैसे आए डीएमएससी में, इसलिए भी हम एग्जीक्यूटिव डायरेक्टर और बैंक को वहाँ बताने वाले हैं और मैं आपसे निवेदन करता हूँ कि इसके प्रसिद्धि अच्छी तरह से। विषय क्या रहेंगे मीटिंग के? ये विषय में 5 सब्जेक्ट है। नंबर 1 जनधन योजना, नंबर 2 मुद्रा योजना, नंबर 3 डिजिटल ट्रांसफर योजना, नंबर 4 हॉकर्स के लिए दी गई योजना और नंबर 5 जो यहाँ डीएमआईसी केंद्र सरकार और राज्य सरकार के माध्यम से बन चुका है, उसी में अलग अलग देश में जो उद्योग आने वाले हैं तो यहाँ कैसा है, इसलिए जो सुविधा है हम सब बैंक के चेयरमैन और एग्जीक्यूटिव डायरेक्टर को बताना चाहते हैं जिसमें वो संतुष्ट होके उद्योजक को अच्छी तरह से लोन दें। इस मीटिंग से गरीब लोगों को अगर ये योजना मिल गई तो गरीबों को बैंक में से पैसा मिलेगा, युवकों को नए उद्योग चालू करने के लिए पैसा मिलके उनके उद्योग चालू हो जाएंगे और उसी के साथ किसानों को भी अभी जो डिस्कस होगा कि जो खरीफ या रबी में जो लोन मिलना चाहिए क्रॉप लोन वो अच्छे से अच्छी तरह से ज़्यादा किसानों को लोन कैसा मिले इसके ऊपर डिस्कशन होंगे और कुछ सुविधा उनको दे देंगे। चल धन्यवाद।